बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी या बेल आयकॉनवर क्लिक करा. बेळगाव जिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये सेवा बजावणाऱ्या नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. बीम्सचे संचालक विनय दास्तिकोप आणि डॉक्टर तुकार या दोघांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. 3 महिन्यांपासून बेळगाव जिल्हा इस्पितळात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. सदर महिला आयसोलेशन वॉर्डमध्ये सेवा बजावत होती. त्या नर्समध्ये कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने तिला क्वारंटाईन करण्यात आले होते. तिचे स्वॅब घेण्यात आले होते, तो पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळीच्या मेडिकल बुलेटिनमध्ये याची माहिती दिली जाणार आहे. शुक्रवारी सकाळी तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला आता जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या सुमारे 3 महिन्यांपासून बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. या 3 महिन्यांमधील ही पहिलीच घटना आहे की ज्यामध्ये एका वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. या पद्धतीने एक परिचारिका कोरोना बाधित झाल्यामुळे जिल्हा आरोग्य खाते अधिकच सतर्क झाले आहे.